नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिमला मिरचीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे आणि झटपट होणारी आणि कुकरमध्ये बनवणार आहे। त्यासाठी बघा, ही शिमला मिरची घेतलेली आहे, 250 ग्रॅम घेतली। याला डोबी मिरची पण म्हणतात। ती छोट्या आकाराच्या मी घेतलेले, त्यातले बघा 4 भाग केलेले तसे, आणि त्यातलं बी वगैरे सगळं मी काढून घेतलेले आहेत, कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे, शेंगदाणे घेतलेले आहेत, ते 4 चमचे कूट घेतलेले, असं बारीक नाही, जरा मोठं मोठं कुटून घेतलेलं आहे। कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, चवीअनुसार मीठ घेतले, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर आणि 1 छोटा चमचा जिरे धने पावडर घेतलेला आहे। कुकरमध्ये बनवणार आहे तर त्याच्यामध्ये बघा, 1 पळी मी तेल टाकलेलं आहे, गरम करायला ठेवले, तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 छोटा बारीक चमचा मोहरी, 1 छोटा बारीक चमचा जिरे, गॅस बारीक करायचा, कढीपत्ता, ह्याच्यामध्ये 1 बारीक आकाराचा कांदा बघा, असा मोठा मोठा कापून घेतलेला, जास्त बारीक कापलेला नाहीये। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये बघा, 1 चमचा लसूण आणि आलं मी कुटून घेतलेलं आहे, म्हणजे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। हे पण मिनिटभर आपण परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हलवायचं, आणि एक मोठ्या आकाराचं तंबाटं बघा, असं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे। बारीक कापलं तरी पण चालेल। आता हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। परतून घेतलंय बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हा सगळा मसाला आपण जे तुम्हाला ताटात दाखवला तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं। हे अशा पद्धतीने बघा मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मिरच्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या। मिक्स करून घेतले, त्यामध्ये बघा 1/2 ग्लासाला बी कमी असं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 जरी घेतल्या तरी चालेल, किंवा बारीक गॅसवर मी आता ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेते। 4 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत बघा। आता मी खाली उतरून घेते, खाली उतरून घेतलेलं आहे आणि कुकर आपण काढून घेऊया। हा बघा, किती मस्त अशी भाजी झालेली आहे, 1 नंबर होती, आणि पाणी बघा एवढं राहिलेलं आहे, आणि बारीक गॅसवर मी 4 शिट्ट्या केलेल्या आहे। तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीत। झटपट रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।